बातमी कोणत्याही क्षेत्रातली असो, राजकीय अथवा गुन्हेगारी, शैक्षणिक अथवा सांस्कृतिक, सर्वात आधी फक्त आधार न्यूजवर। खामगाव तालुक्यातील नायदेवी येथे संस्थानाच्या 17 एकर पडीक जमिनीवर उगवली हिरवळ। नायदेवीचे सरपंच यांच्या प्रयत्नांना अखेर यश। नायदेवी येथील 17 एकर जमीन ही संस्थानाची पडीक जमिनीवर गावकरी व सरपंच यांच्या नेतृत्वाखाली ही जमीन सुपीक करण्यात आली। या शेतीला पहिले कुंपण नव्हते, त्यामुळे वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी करत। सरपंच यांनी पुढाकार घेऊन संस्थेचे व्यवस्थापक यांच्याशी चर्चा करून या समस्येचे निराकरण करून पुढील मार्ग काढला। 17 एकर शेताला यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने कुंपण करण्यात आलं। या कुंपणामुळे पिकांचं नुकसान होणं कमी झालं, त्यामुळे गावकऱ्यांना शेतीमधून चांगली मिळकत मिळत आहे व संस्थानालाही यामार्फत मिळकतीचं साधन उपलब्ध झालंय। 17 एकरच्या पडीक जमिनीवर गावकऱ्यांनी श्रमदानातून पिकवली शेती। यावर्षी शेतीमध्ये मूग, उडीद, सोयाबीन, कपाशीची लागवड करण्यात आली। त्या पिकांना येणाऱ्या उत्पन्नामधून बेरोजगारांना काम मिळालं। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले। वनसंवर्धन आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून 17 एकर पडीक जमिनीवर पिकांची लागवड केल्याने आजूबाजूच्या शेतींना देखील याचा लाभ झालाय। या संकल्पनेमुळे बेरोजगार युवकांना काम मिळाल्याने नायदेवी गावात सर्वत्र खुशालीचं वातावरण निर्माण झालंय। प्रतिनिधी मुबारक खानसह आधार न्यूज, खामगाव, बुलढाणा। 17 एकर 3 गुंठे शेत आहे, 3 ते 4 वर्षापासून पडीत होतं आणि पडीत असल्यामुळे इतर शेतकऱ्यांना हे शेती पडीत असल्यामुळे संपूर्ण जंगलातील जे वन्य प्राणी होते या जंगलामध्ये हौदच घालत होते, त्यांच्यामुळे 100 ते 200 एकर जमीन पडीत राहत होती आणि शेतकरी हवालदिल झाला होता आणि रात्रंदिवस इथं त्यांना जागल येण्याकरता यायचं त्रास होत होता आणि त्यांना पुन्हा एकदा त्या शेतकऱ्यांनी साहेबांजवळ जे इच्छा व्यक्त केली होती की बा आमच्या जंगलाला काही तार फेन्सिंग मिळेल का, साहेबांनी सांगितलं लोकसहभागातून होऊ शकते आणि मी सरपंच या नात्याने या जे फॉरेस्टच्या जंगलाजवळ जी येण्याकरता खिंड होती ती खिंड आम्ही जवळपास गावकऱ्यांनी लोकसहभागातून आणि मी जे लोकवर्गणी करायची ठरली होती ते पूर्ण पैसे आम्ही स्वतः संस्थांमार्फत तिथं त्या शेताला तार फेन्सिंग केली, त्यांच्यामुळे संस्थांचं शेत तर वाचलंच परंतु पूर्ण गावातील जे वन्य प्राण्याचा त्रास होता तो सुद्धा बंद झाला आणि संपूर्ण गावातली शेती ही आमची वैती झाली आणि रोजगारसुद्धा मिळाला। आज तुम्ही पाहू शकता या शेतातील पूर्ण पीक कसं आहे ते। संस्थांची जमीन वैती झाली आणि इथं गावामध्ये श्रमदानाला जे प्रोत्साहन मिळालं यांच्यामुळे ज्या लोकांना रोजगार आणि संस्थांचंसुद्धा उत्पन्न वाढलं आणि गावकऱ्यांनासुद्धा रोजगार मिळाला, यामुळे मी गावकऱ्यांचे आणि नाबार्ड साहेबांचे पुन्हा एकदा मनसरी त्यांचे आभार। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा।